लहानपणी वाटावे पोट्याचे पेढे, म्हातारपणी खावे त्याच पोट्याचे जोडे. हो, आज बहुतांश तरुण आहे, तरुण आहे, कीर्तनकार बी तरुण आहे. आणि काय तरुणाची व्याख्या? जो आरशात पाहते तो तरुण, की ज्या तरुणाला रात्री आण लागते धरून तोच खरा तरुण. आमचं तारुण्य केव्हा येतं? शिवजयंती आल्यावर आमचं तारुण्य येतं, गणपती बसल्यावर आमचं तारुण्य येतं, शिवजयंती आल्यावर आमच्या पोट्याचा ताल नाही पाहिला जात. पोटावर शिवराय, पाठीवर शिवराय, समरून कुत्रा आलं की हे घरात पैते वा रे शिवजयंती आमची. गणपती बसला की 10 दिवस गणपती काय बसवते, आरती एकाच्याही पाठ नाही. सुख करता दुःख हरता, कुठं गेलता कुठं हलता, जाताना त्याले काय दम देते, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पाही म्हणते मी तर येईनच पुढच्या वर्षी, तू काही लढच नको घेऊ, तू असाच पेत्र आहे, तू तर नाही राहणार, मी तर येईनच भाऊ. कोणतं तारुण, तरुण नावात ताकद असली पाहिजे. काय नावात ताकद असली पाहिजे? काय नाव असते आपल्या पुरीचं? पुरीचं नाव असते भाग्यलक्ष्मी. भाग्यलक्ष्मी उठते 11 वाजता. आजकाल मायबाप पोराचं नाव लल्ला ठेवते, लल्ला लल्ला लल्ला, नाकातून शमूळ बाहून राहिला लल्ला, लग्नाच्या आधी बायको पयाली लल्ला, 10वी 3 विषय नापास लल्ला, काय कामाचा लल्ला, जनकला इंद्रियावर हल्ला, तो कृष्ण कलया लल्ला दादा, हा माती खाय लल्ला, काय कामाचा. नावात ताकद असली पाहिजे. काय नावात ताकद आहे? त्या स्वतःच्या जीवा चढणार साजे, स्वतःच्या जीवा चढणार साजे, हात तुटला तरी खिंडला बाजे, 2000 सैन्यांमध्ये तातुर्मा तानाजी, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजुद्दा त्यांचं नाव संभाजी, एका धटक्यात सय्यद बंडाचा हात छत्रुनाजी वाजे, या सर्वांचे एकत्रित करून स्वराज्य निर्माण त्यांचं नाव छत्रपती शिवाजी दादा, ते शिवराय घ्यायच्या नावात ताकद. आजी राम नावात ताकद आहे, राम नावात. रामाच्या नावानं दगड तरा लागले, लंकेच्या लोकांची बीपी वाढली, लंकेच्या लोकायला वाटलं हे राम तो मायावी है, अगर इसके नाम से अगर पत्थर धरते भगवान कैसा होगा, राजा कैसा होगा. लंकेच्या लोकांची बीपी वाढली, रावणानं रात्री दवंडी दिली, आपण समुद्र सपाटीवर जाऊ, आपण दगड तरुण दाखवो. रावण निघाला, प्रजाजन निघाली, रावणानं मोठा दगड घेतला, दगडावर आलेला रावण, दगड घेतला, दगड टाकला, दगड तरला, लंकेची प्रजाजन खुश झाली, अपना भी राजा अच्छा है, अपना भी रावण अच्छा है. रात्री मंदोदरी रावणाच्या कॅबिन मध्ये तिने विचारते, रावणजी तुम्ही दगड जरूर टाकला, तुम्ही दगड जरूर टाकला, दगड तरला कसा? रावण सांगते मी दगड जरूर टाकला, मी दगड जरूर टाकला, पण त्या दगडाच्या कानात सांगितलं तुले शपथ आहे रामाची डुबला तर, हे राम नावा ताकद होती दादा, तो राम यायचा. आणि बाबा या रामाशिवाय पर्याय नाही आहे, जो रामाशिवाय पर्याय असेल ना त्याच्यात राम नाही आहे. आयुष्याला आराम लागत असेल तर राम म्हटला पाहिजे, आणि आयुष्याला पूर्ण विराम लागत असेल तर राम नाही म्हटला पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी म्हणा लागते राम नाम, जोरान म्हणा राम नाम, राम नाम, राम नाम म्हणत जावा. प्रॅक्टिस होते दादा, प्रॅक्टिस होते. बाबा माझ्या हातात घड्याळ आहे, टायटन ऑटोमॅटिकची घड्याळ आहे, माझ्या का दलिंदर मित्रानं मला दिली आहे, किती रुपयाची आहे सांगणार नाही, पण हे घड्याळ माझ्या हाताच्या 24 तास जर दूर राहिली तर ही घड्याळ बंद पडती. ही घड्याळ हाताच्या 24 तास जर दूर राहिली तर ही घड्याळ बंद पडती, आणि ही घड्याळ रामाच्या 24 तास जर दूर राहिली तर ही भी घड्याळ बंद पडती दादा. रामाशिवाय पर्याय नाही आहे, आणि जो रामाशिवाय पर्याय असेल ना त्यात राम नाही आहे. र शब्द 12 खडीमध्ये 27व्या ठिकाणी, तो कितव्या? 27व्या. र नंतर येतो आ, आ शब्द हा दुसऱ्या ठिकाणी येतो. म शब्द 12 खडीमध्ये 25व्या ठिकाणी येतो. 25 आणि 2 27 आणि 27 आणि 27 54, एका रामाची बेरीज किती झाली? 54. मग एकदा राम म्हणत नाही आम्ही, माझ्यातला राम आणि तुझ्यातला राम, आत्मा आणि परमात्म्याचं मिलन 54 आणि 54 108,
राम राम म्हटल्यावर 108 मण्याची माळ जपल्याचं पुण्य प्राप्त होते. म्हणून आपण एकमेकाला राम राम म्हणतो दादा. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र राम कृष्ण हरी. या जन्म मृत्यूच्या वेळामध्ये खूप साऱ्या नदा आहे, पण दादा कृपा सिंधू असणार एकमेव नाव अभंगाचं तिसरं चरण रामकृष्ण हरी. धन्य तुझा कृपा सिंधू वर्णन करता करता त्या कालिया नागाचा दादा आपल्या जिभीच्या दोन फडक्या झाल्या. शेवटच्या क्षणी त्या कुरुक्षेत्रावर भीष्माचार्य पडल्या. भीष्माचार्य त्या रथावर दादा त्या शयनावर पडल्या. बाणाच्या दादा कक्षावर पडल्या. आणि अशा वेळी सर्वजण जातात, पण भीष्माचार्यांच्या वेदना कमी होत नाही. पण शेवटच्या क्षणी जेव्हा भगवंत जातात तेव्हा भीष्माचार्य त्यांच्या तोंडातून जे स्तुती करतात ना, त्या स्तुतीच्या रूपानं अंगावरचा त्राण तर कमी होतोच, पण भगवंताची त्या काळी त्या कुरुक्षेत्रावर केलेली स्तुती विष्णू सहस्त्र नामावली म्हणून आपण दादा आजही चरणात घेतो. भगवंताची स्तुती करणार कोण आहे? संत आहे. पण संत देवाशिवाय जात नाही. संत देवाशिवाय पुढे जात नाही. संत देवाशिवाय जात नाही. आणि संत देवाच्या तुलनेत फार मोठे आहे. शेवटचा जनार्दन स्वामीचा प्रसंग आहे. जनार्दन स्वामीचा शेवटचा प्रसंग आहे. आणि शेवटच्या याच्यात दादा आपल्या पदंगाखाली कितीतरी दिवसाचं मला मूत्र दादा थुंकी असलेला संपूर्ण पात्र तिथे बसलाय. आणि जनार्दन स्वामी नाथ महाराजाला आवाज देतात, हे नाथा इकडे माझ्या पलंगाखाली कितीतरी दिवसाचं ते मला मूत्र थुंकीनं भरलेलं पात्र आहे. हे पात्र गावाच्या बाहेर कुठेतरी नेऊन टाक. अशा वेळी नाथ महाराज शांत ब्रह्मण नाथ महाराज येतात. ते कितीतरी दिवसाचं दादा थुंकी असलेलं पात्र घेतात. घराच्या दरवाज्यात येतात, तोंडाला लावतात. तेवढ्याच वेळात वरचे देव येतात.
आणि म्हणतात, हे नाथा एकटाच पेतो की काय, तुझ्यासाठी वरून आम्ही अमृताचं कलश आणलाय. पण नाथ महाराज नाही दादा, नाथ महाराज एकच म्हणतात, जनार्दनाचा एका म्हणे संता पायी ठाव घेणे, संत देवाशिवाय जात नाही आणि देव संताच्या प्रसादाशिवाय सुद्धा जात नाही. संत देव दादा कोण, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मी सांगत होतो